खुशखबर 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 अल कयूम बिर्याणी हाऊसचे एक वर्ष पूर्ती दिनानिमित्त प्रत्येक अस्सल हैदराबादी दम बिर्याणी व चिकन डिश हे फक्त 99 रुपयात। आमचा पत्ता अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी जवळ, होटगी रोड, सोलापूर। जुना प्रभाग क्रमांक 22 पोगुल मळा रामवाडी येथे हात से हात जोडो अभियानाची महत्त्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केली होती। या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। राजनंदा गणेश डोंगरे यांनी स्वागत केलं तर चेतन नरोटे यांनी स्वागत गणेश डोंगरे यांचं केलं। या कार्यक्रमास संयोजक गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, देवाभाऊ गायकवाड, ॲडव्होकेट केशव इंगळे तसेच सर्व आप्तेष्ट पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिक बंधू भगिनींची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणेश डोंगरे यांनी केलं तर सूत्रसंचालन तिरुपती परकी पडला तर आभार चंद्रकांत नाईक यांनी मांडले। उजनीमध्ये पाणी असून सुद्धा आपल्याला पाणी देत नाही। उजनी धरणापासून सोलापूरला शिंदे साहेबांनी पाईपलाईन आणली 25 वर्षापूर्वी। त्याच्यानंतर भाजपची लोक एक पाईप पण बसवू नाही शकले, एक दमडीची वीट पण नाही करू शकले। ते केलं असतं तर आज आपल्याला रोज पाणी मिळालं असतं। उजनी धरणात खूप पाणी आहे कारण का तिकडे पाऊस पडला, पण तरी आपल्याला मिळत नाही। तेच काँग्रेसच्या काळात आपल्याला रोज पाणी मिळालं, 2 दिवसात पाणी मिळायचं। पण आता हे भाजपवाले, त्यांना फक्त सत्ता पाहिजे, त्यांना पाण्याशी, रेशनशी, घासलेटशी, संजय निराधारशी, सिलेंडरशी काही घेणं देणं नाही आहे। त्यांना फक्त स्वतःचे खिसे भरून घ्यायचे। मला माहितीये तुमचं मत तिकडे जात नाही, पण तुमच्या नंदा जावा कोणी कोणी असेल तिकडे सुना, तर सगळ्यांना सांगावं लागतं सगळीकडे की आपल्याला हाताला मतदान करायचं। मग आता मतदान नाहीये पुढच्या वर्षी, पण आतापासून तुम्हाला तयार करून सांगते। आणि जसं मी म्हणाली की मी तर आहे तुमच्यासोबत, माझं आणि तुमचं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही, आईचं आणि मुलीचं नाही। तुमची सेवा आम्ही सगळे, आज काँग्रेस पक्षाचे सगळे जुने नवीन चेहरे तुम्ही ओळखता, आज सगळे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले। राहुलजी स्वतः त्या ठिकाणी तुमच्यासाठी 4000 किलोमीटर चालले। आणि काही दिवसानंतर आम्ही घरोघरी जाऊन कोणाचं राशन कार्ड असेल, कोणाचं संजय निराधार योजना असेल, कोणाचं काही अपंग दाखला असेल, जन्म दाखला, तो सगळं आम्ही तुमच्यासाठी एक एक करून पूर्ण करू। तेच हे हात जोडो शिबिर आहे की घरोघरी जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं की इलेक्शन असू देत नसू देत, काँग्रेस आणि आम्ही तळागळा तुमच्या सोबत आहोत। तुमच्या अडीअडचणीत, तुमच्या सुख दुःखात आम्ही तुमच्या सोबत, कदाचित इलेक्शन मध्ये नाही येणार, पण सुख दुःखात तुम्हाला जेव्हा मदत पाहिजे तेव्हा आम्ही धावून येऊ, आणि जर नाही आलो तर कान धरून खाली बसवा। तो तुमचा अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा, लोकांची शाही आहे, लोकशाही लोकांची हुकुमशाही आहे, कोणत्या पंतप्रधानाची हुकुमशाही नाही आहे। आम्ही तुमचे नौकर आहोत, आमदार असेल आम्ही माझ्या घरी, चेतन भाऊ असतील नगरसेवक त्यांच्या घरी, इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नौकर, तुमच्या हातात चाबूक आहे, तुमच्या समोर तुमच्यापेक्षा मी मोठे नाही। हे तुम्ही कधी विसरू नका, कधी घाबरू नका, ताट मानेने जगा। तुमचं काम नाही केलं तर आम्हाला ओरडा, पण काम केलं तर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।